हॅलो फ्रेंड्स, टी वाय बी ए कंपल्सरी इंग्लिश सेमिस्टर 5 ज्याचा कोड आहे 35001 2019 पॅटर्न क्रेडिट सिस्टीम। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण टी वाय बी ए कंपल्सरी इंग्लिशचं जे 5 सेमी, तर त्याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट, त्याचबरोबर आय एम पी क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत। क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहून घेऊ की कशा प्रकारचे क्वेश्चन पेपर आपल्याला येणार आहे। तर अशा प्रकारे स्क्रीनवर आपल्याला दिसतं आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर आपल्याला येईल, ज्यामध्ये उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये सीट नंबर आपल्याला फिल करायचा आहे। सुपरवायझर आपल्याला सूचना देईल, त्यानुसार आपण सीट नंबर त्या ठिकाणी फिल करायचा आहे। तुमचं कॉलेजचं आय कार्ड, त्याचबरोबर हॉल तिकीट, तुमच्या परीक्षागृहात जात असताना तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे। तर ह्या काही बेसिक सूचनाबरोबर आपण सुरुवात करूया व्हिडिओला की क्वेश्चन पेपर कशी असेल। तर मित्रांनो, टी वाय बी ए लास्ट इयर आहे आणि यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, त्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या पेपरमध्ये फेल झाला तर तुम्ही ग्रॅज्युएट होत नाही, हे तुम्ही कारण पुढे ईटीकेटीचा काही यामध्ये विषय नसतो। तर क्वेश्चन पेपरकडे पाहू आपण, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहून घेऊ पहिले की ह्यासाठी, या पेपरसाठी युनिव्हर्सिटीमार्फत 2.5 तासाचा टायमिंग या ठिकाणी देण्यात आलेला आहे, 2 तास 30 मिनटे, आणि जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी 70 मार्काचा हा पेपर असतो। मित्रांनो, 70 मार्क्स या ठिकाणी अलॉट करण्यात आलेले आहे। तर काही इंस्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी, सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत, कोणताही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही आहे, सर्व प्रश्न आपण लिहिणार आहोत। त्यानंतर दुसरं आहे फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क, उजव्या बाजूला हे जे अंक दिसतो तो अंक मातेचे पूर्ण गुण दर्शवत असतो। क्वेश्चनकडे वळूया आपण, एकूण 5 या ठिकाणी दिलेले असतात, त्यामधील पहिला क्वेश्चन पाहून घेऊ। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स इच, एका वाक्यात प्रश्न सोडवायचे आहेत। 6 प्रश्न या ठिकाणी, 9 प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिले जातील, त्यापैकी आपल्याला 6 प्रश्न सोडवायचे आहेत। ते एका वाक्यात असतील, मोठे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी लिहू नका, जेणेकरून आपला टायमिंग वाया जाईल। एका प्रश्नात एका वाक्यात उत्तर लिहा, एक शब्दात उत्तर लिहू नका, एका वाक्यात लिहा। जरी एका शब्द जर त्याचं उत्तर असेल तरी तो शब्द आपण एका वाक्यामध्ये व्यवस्थित लिहून आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तर लिहायचं आहे, तेव्हाच आपल्याला या ठिकाणी 1 मार्क मिळणार आहे। तर असे 6 मार्कासाठी युनिट पहिल्यामधून, युनिट जे पहिलं आहे प्रोज सेक्शन, त्या प्रोज सेक्शनमध्ये आपल्याला 3 लेसन देण्यात आलेले आहे आणि त्या 3 लेसनवरच हे 9 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे, जे एका वाक्यात उत्तर आहे। उत्तरही एका वाक्यातच अपेक्षित आहे। तर 6 मार्क ए सेक्शन क्वेश्चन पहिल्यातलं ए, आता बोलूया असे 9 क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिसतात, त्या 9 पैकी आपल्याला केवळ 6 क्वेश्चनच अटेम्प्ट करायचे आहेत। चुकीचे प्रश्न अटेम्प्ट करू नका, जेणेकरून आपल्याला आजचा 1 मार्क या ठिकाणी जाईल। जे क्वेश्चन आपल्याला येतात कॉन्फिडंट असेल तरच ते सोडवा, असे निवडून 6 प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता। 3 क्वेश्चन तुम्ही स्किप करा, ते सोडवायचे तुम्ही सोडवण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका। तर हा ए सेक्शन, त्यानंतर आता वळूया आपण बी सेक्शनकडे। अटेम्प्ट द फॉलोइंग 2 आउट ऑफ 3, 2-3 पैकी 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि त्याला मार्क आपल्याला 14 देण्यात आलेले आहेत। पाहू शकतो आपण या ठिकाणी 14 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी उत्तर हे ब्रॉड असावं, आपलं उत्तर या ठिकाणी मोठं उत्तर अपेक्षित आहे। एका वाक्यात उत्तर लिहून या ठिकाणी चालणार नाही, कारण मार्काचं वेटेज पाहून आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहावायचं असतं। पहिला प्रश्न विचारला आहे त्यांनी की एक्झामिन द थीम ऑफ ग्रीड इन द स्टोरी पॅन्थम लिंकन, पॅन्थम लिंकन यांची जी स्टोरी त्याची ती थीम आहे, ती थीम आपल्याला इथे
इथं परीक्षण करायचं आहे त्या थीमचं, याचा अर्थ ते ॲनालाईज करायचं आहे, ते क्रिटिकली ॲनालाईज असेल आणि ती थीम आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. तर उत्तर लिहित असताना ते उत्तर जवळपास 2.5 ते 3 पेजेस अपेक्षित आहे, जेणेकरून ते 7 मार्क आपल्याला मिळतील. आता या ठिकाणी 1 ते 2 पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहून या ठिकाणी चालणार नाही, किंवा 1 पेजेस 6 पेजेस लिहून याला एक्झामिनर आपल्याला 7 मार्क या ठिकाणी देणार नाही. त्यासाठी उत्तरही तसंच मिनिमम 300 शब्दाच्या पुढं याचं उत्तर अपेक्षित असतं मित्रांनो, आणि तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तर ब्रॉड क्वेश्चन कसा लिहावा यावर मी एक व्हिडिओ या ठिकाणी ग्रुपवर अपलोड करणारच आहे, चॅनलवर अपलोड करणारच आहे. त्याआधी एक सूचना आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. विचारण्यात आलेलं आहे तो राईट अ नोट ऑन प्रेझेंट डे एज्युकेशन गिव्हन बाय जे कृष्णमूर्ती इन फंक्शन ऑफ एज्युकेशन. जे कृष्णमूर्ती यांचा जो युनिट पहिल्यातलं जे एस्से आहे, जो दुसरा लेसन फंक्शन ऑफ एज्युकेशन आहे, त्यावर हा प्रश्न आहे. त्याच्यावर त्यांनी प्रेझेंट डेची एज्युकेशन काय कसं आहे, सध्याची शैक्षणिक शिक्षणाची जी काही स्थिती, त्या संदर्भात त्यांनी काही मतं मांडलेली आहे, ते मतं आपल्याला जसेचे तसे या ठिकाणी लिहावायचे आहे. मनाने उत्तर लिहू नका, जे कृष्णमूर्ती यांनी जे काही मत मांडलेलं आहे ते आपल्याला उत्तर म्हणून अपेक्षित आहे, तुमच्या मनाचे मत या ठिकाणी चालणार नाही. त्यानुसारच एक्झामिनर आपल्याला मार्किंग करेल आणि मार्क्स देईल. तर उत्तरही तसंच 300 शब्दाच्या पुढं अपेक्षित आहे. समरी त्याची पूर्ण तुम्ही पाठ करून ठेवा आणि ती समरी त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. तर 2 प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. त्यानंतर लिओ टॉल्स्टॉय यांचं जे एक लेसन आहे की फॉरगिवनेस इन द प्रोज, क्षमाशीलता हा जो काही गुण आहे तर तो गॉड सीज द ट्रूथ बट वेट्स या लेसनमधून कसा दिसतो. तर याविषयी आपल्याला लेसन जर पूर्ण तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी ते उत्तर लिहिता येईल. इझी लेसन इझी आहे, समरी तुमची व्यवस्थित पाठ असेल आणि स्वतःच्या शब्दात जर तुम्ही ती 2-3 वेळेस तर लिहिली तर अशा प्रकारचे ब्रॉड क्वेश्चन तुम्ही इझी लिहू शकता. सराव थोडासा महत्त्वाचा आहे या ठिकाणी आणि लिहिण्याची तुमची वर्ल्ड बिल्डिंगचं जो काही स्ट्रक्चर तुम्ही लिहित आहे तर तेही तुमचं व्यवस्थित असायला हवं, जेणेकरून हे ब्रॉड क्वेश्चन तुम्ही इझिली राईट करू शकता. तर अशा प्रकारे 2-3 क्वेश्चनपैकी 2 क्वेश्चन निवडा, इझी निवडा आणि प्रथमतः 3ही क्वेश्चन वाचून घ्या आणि त्यानंतरून ते 2 सिलेक्शन करा. लगेच प्रश्नपत्रिका आली आणि लगेच पहिला क्वेश्चन वाचला आणि लिहिण्याच्या तुम्ही मागे लागू नका. तर पहिले एक्झामिनेशन करा, एक्झामाइन करा की कोणते 2 इझी आहे ते 2 बाजूला काढा आणि मग त्यानुसार 1 बाय 1 तुम्ही आन्सर शीटवर ते राईट करू शकता. असं 7 मार्काला 1 प्रश्न, अशा प्रकारचे 2 प्रश्न येते या ठिकाणी. 14 मार्काला क्वेश्चन पहिल्यामध्ये बी या सेक्शनमध्ये 14 मार्कासाठी विचारण्यात आलेली आहे. तर पहिला क्वेश्चन हा A 6 आणि B 14 असे एकूण 20 मार्कासाठी पहिलं क्वेश्चन, पहिलं युनिट या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. वळूया क्वेश्चन नंबर 2 कडे. जो पोएम या युनिट सेकंडवर प्रश्न विचारला जातो, युनिट आपलं जे दुसरं युनिट आहे, सिलेबसचा व्हिडिओ या ग्रुपवर पहिल्यांदा अपलोड केलेला आहे, तो सिलेबसचा व्हिडिओ तुम्ही पहा, ज्याच्यामध्ये आपण सिलेबसचं इन डिटेल डिस्कशन त्या ठिकाणी केलेलं आहे. युनिट एकूण 5 युनिट या ठिकाणी देण्यात आलेले आहे, त्यामध्ये जे दुसरं युनिट आहे ते युनिट म्हणजे पोएट्री, आणि त्या पोएट्री या युनिटमध्ये युनिटवरच आपल्याला हा दुसरा क्वेश्चन 20 मार्कासाठी विचारण्यात आलेलं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये ए सेक्शन 6 मार्कासाठी जे एका वाक्यात उत्तर आहे, मागील प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे, परंतु तो जो प्रश्न होता पहिला तो प्रोज सेक्शनवर होता युनिट फर्स्टवर, आणि हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 हा पोएट्री सेक्शनवर आहे आणि हा 20 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. तर पोएट्री 3 पोएट्र्या दिलेल्या आहेत सिलेबसच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते 3 पोएट्र्या पहा. जसं मी तुम्हाला नाव सांगतोच, न्यूट्रल टोन्स आहे पहिली पोएट्री, सेकंड स्ट्रेंज मीटिंग आहे, आणि तिसरी प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल की त्यातूनच हे सर्व एका वाक्यात या ठिकाणी प्रश्न विचारले आलेले आहेत.
याचेच ब्रॉड क्वेश्चन आपल्याला बीमध्ये दिसतात. अटेम द फॉलोइंग क्वेश्चन, तीन क्वेश्चन देतील, दोन विचारले जातील, दोनच सोडवायचे. ते सात सात मार्काला या ठिकाणी 14 मार्कासाठी हा बी सेक्शन विचारण्यात येतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी सेक्शन 14 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला सेक्शन ए सेक्शन 6 मार्कासाठी, असं हे दोन डिवायडेशन या ठिकाणी दिसतं 20 मार्काचं. प्रश्न पाहूया, प्रश्न हे साधे आहेत. पोझेनी हे सर्व प्रश्न पोएमवर विचारण्यात आलेले, पोएट्री या सेक्शनवर विचारण्यात आलेले. जे तीन पोएम्स आहे, पहिली पोएम्स आहे न्यूट्रल टून्स बाय थॉमस आर्डी यांची पोएम्स आहे, दुसरी स्ट्रेंज मीटिंगवर आहे, आणि तिसरं जे आहे लिटिल हार्ट, हॅव यू गॉट अ ब्रुक इन युअर लिटिल हार्ट, ही तिसरी पोएम. तर यांची समरी तुम्ही इन डिटेल रीड करून ठेवा, लिहिण्याचा सराव करा. प्रोज सेक्शनचा जसं तुम्ही स्टडी करताय तसंच पोएट्री सेक्शनची समरी आणि त्यामध्ये जे काही हिडन मॅसेज दिलेले असतात ते लिहून एका कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करून तुम्ही अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी लिहू शकता. तर पहिला प्रश्न आपण वाचूया. व्हॉट आर द मेजर थीम्स ऑफ द पोएम, थीम विचारण्यात आली. मित्रांनो, थीम पाठ करूनच ठेवा. समरी पाठ केली म्हणजे त्यामध्ये ती लक्षात येईल की पोएमचा विषय काय. न्यूट्रल टून्समध्ये जो काही विषय मांडलेला आहे थॉमस आर्डीने, तो विषय जो तुमच्या व्यवस्थित लक्षात आला तोच विषय या ठिकाणी विचारण्यात आला. याचाच अर्थ समरी आपल्याला विचारण्यात आलेली आहे. ती समरीच तुम्ही राईट पाठ करून ठेवा आणि त्यानुसारच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिण्यात येईल, लिहिता येईल. तर असे 14 मार्कासाठी बी क्वेश्चन युनिट सेकंडमधून आपल्याला पोएट्री सेक्शनवर विचारण्यात आले. वळूया क्वेश्चन नंबर 3 कडे, डू ॲज डायरेक्टेड. तिसरा क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारण्यात येतो. मित्रांनो, यामध्ये ए बी सी असे तीन सेक्शन येतात. पहिला सेक्शन पाहू आपण ए, जो 3 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतरून पुढचा जो सेक्शन आपण पाहणार आहे बी, तर तो 3 मार्कासाठी येतो. आणि चौथा जो सेक्शन आहे सी, तो 4 मार्कासाठी येतो. ते आपण पुढे पाहू. पहिले पाहूया ए, हा क्वेश्चन नंबर 3 मधला ए हा ग्रामरवर प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन 3, डू ॲज डायरेक्टेड. आणि ग्रामर हे युनिट तिसरं युनिट आहे जे 10 मार्कासाठी आपल्याला फायनल क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात जाणार आहे. त्याच्यामध्ये साधे साधे क्वेश्चन या ठिकाणी दिसतात. ॲडवर्बचं केअरफुली आहे, ॲडवर्बचं कोणतं टाईप आहे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतरून बीमध्ये जर बघितलं द मिल्कमॅन केम अगेन, हे फॉलोइंग सेंटेन्समध्ये व्हर्ब आयडेंटिफाय करायचं आहे. ॲडव्हर्ब कोणतंही क्रियाविशेषण, तर ते आपल्याला अंडरलाईन करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेत लिहून दाखवायचं आहे की यामध्ये द मिल्कमॅन केम अगेन, अगेन हे क्रियाविशेषण आहे, तर ते अंडरलाईन करून आपल्याला दाखवायचं आहे. विशेष क्रिया झालेली आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला दाखवायचं आहे. ते हे सिम्पल आहे. ग्रामर जर तुम्ही तुमचं इंग्रजी ग्रामर जर व्यवस्थित असेल तर मात्र हे 10 पैकी 10 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न ॲडव्हर्ब या सेक्शनवर या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता 5 च्या 5 क्वेश्चन पैकी आपल्याला फक्त 3च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. जास्त अटेम्प्ट करू नका, 3च अटेम्प्ट करा आणि ते पण अचूक करा. वळूया बी या सेक्शनकडे. क्वेश्चन 3रातलं बी सेक्शन, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन 3 आउट ऑफ 5. आता 3, 5 पैकी 3 पण सोडवायचे या ठिकाणी, याला मार्क आहे 3. पाहू शकता तुम्ही इन ब्रॅकेटमध्ये सूचना पहिले वाचून घ्या. प्रश्न सोडवत असताना सूचना इन ब्रॅकेटमध्ये दिलेली असते डू ॲज डायरेक्टेड यामध्ये, तर ती सूचना तुम्हाला व्यवस्थित समजल्यावरच प्रश्नाचं उत्तर लिहायला तुम्ही या ठिकाणी बसायचं आहे. कोणतंही त्याच्यामध्ये घाई करू नका. सूचना वाचूया आपण याची. मेक इट कंपाऊंड सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून आपल्याला सेंटेन्स परत राईट करायचं आहे. तर थॉमस इज क्लेवर अँड थॉमस इज हँडसम, हे वाक्य आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करायचं आहे. इझी आहे मित्रांनो. नॉट ओनली बट ऑल्सो जो तुम्हाला येत असेल तर हे वाक्याचं उत्तर आत्तापर्यंत तुम्ही दिलेला लिहिलेलं पण असं. तर थॉमस नॉट ओनली आपण पहिल्यांदा घेतो, पहा मी या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवतो. नॉट ओनली थॉमस इज क्लेवर आणि बट ऑल्सो इज हँडसम, बट ऑल्सो हँडसम, अशा प्रकारचं ते उत्तर होईल.
नॉट ओनली थॉमस इज क्लेवर बट ऑल्सो हँडसम, अशा प्रकारचं उत्तर याला एक मार्क आहे. तर अशा प्रकारे जर तुमची ग्रामर व्यवस्थित प्रॅक्टिस नसेल तरी तुम्ही ती आजपासून सुरुवात करा. ग्रामर सेक्शन छोटा आहे, त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आणि मोजके पॉईंट देण्यात आलेले, त्याच पॉईंटमधूनच प्रश्न विचारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दुसरं काही विचारणार नाही. तर सिलेबस वाईज स्टडी करा, एक्स्ट्रा स्टडी करू नका, जेणेकरून आपला टाईम त्या ठिकाणी वाया जाईल. त्यानंतरून सेंटेन्सचे टाईप्स विचारलेले पाहून घे. इथं आपण पाहूया, कंबाईन गिवन सेंटेन्सेस इन टू द कंपाऊंड सेंटेन्स युजिंग द आयदर आयदर ऑरचं एक प्रश्न विचारलेला आलेला आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचा आहे सीमध्ये. डीमध्ये जर बघितलं तर मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स युजिंग अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरून आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स या ठिकाणी बनवायचं आहे. मित्रांनो, ग्रामर सोडवत असताना इन ब्रॅकेटमधील सूचना लक्षात येणं फार गरजेचं असतं. जर ती सूचना व्यवस्थित समजली नाही तर उत्तर मात्र आपण व्यवस्थित लिहू शकत नाही. सूचना एक असते, उत्तर एक, विद्यार्थी एक उत्तर एक वेगळंच लिहितात, जेणेकरून या ठिकाणी हातचे मार्क या ठिकाणी आपले जातात. निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो आपले मार्क या ठिकाणी आपल्याला पूर्ण मिळतील. सीकडे पाहूया, आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सचे प्रकार विचारण्यात आलेले. इन ब्रॅकेटमधली सूचना पहिले वाचा, मी पहिले प्रथमतः सांगितलेलं आहे. इन ब्रॅकेटमधली जर सूचना तुम्ही वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की असरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सप्लेनेटरी हे जे चार टाईप्स दिलेले आहे सेंटेन्सचे, याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले इथं पाहू शकता तुम्ही सीमध्ये. तर पूर्ण अटेम्प्ट नाही करायचे मित्रांनो, याच्यामध्ये चार प्रश्न विचारले तर तुम्ही चार अटेम्प्ट करा, नाही तर मग पूर्ण ही अटेम्प्ट करू शकता, कारण ते पूर्ण सेक्शन आपल्याला चार मार्कासाठी दिलेत आलेले. पण इथं त्यांनी तशी सूचना दिलेली नाही आहे, याचा अर्थ आपल्याला पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहे. पहिलं पहा, लेट हा आपण इम्परेटिव्हमध्ये वापरत असतो, आज्ञार्थी वाक्य. ॲसरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य असतं, त्याच्यामध्ये सिम्पल सेंटेन्सची जी रचना असते, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट इंग्लिशची, तर त्याला आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये शेवटी क्वेश्चन मार्क असतं आणि सुरुवात या WH ने होत असते किंवा वर्बनी होत असते. टू बीचं वर्ब वगैरे जे काय असतील इथं दिले देण्यात आलेलं आहे ते आपण डिस्कस करू. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स हे आज्ञार्थी वाक्य असतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, शाबास वगैरे असे जे वाक्य येतात. तर जसं इथं वाक्य ईमध्ये पाहू शकता तुम्ही, हाऊ ब्युटिफुल शी इज, हे इम्पर आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर दुसरं सेंटेन्स, माय इज गोइंग टू कन्वे अ मीटिंग, हे विधानार्थी वाक्य, याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट देण्यात आलेलं आहे, तर हे विधानार्थी ॲसरेटिव्ह सेंटेन्समध्ये. ड्राईव्ह स्लो, सूचना केलेली आपण, इम्परेटिव्ह आज्ञा केलेली, एखाद्याला आज्ञा देणं, कमांड देणं, सूचना देणं, याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. तर ते इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ड्राईव्ह स्लो म्हणजे हळू गाडी चालवा, अशा प्रकारे. मित्रांनो, वाक्य बदलतील, वाक्य वेगवेगळे येतील, प्रश्न वेगळे वेगळे येतील, पण त्यांना जे टाईप्स आहे ते मात्र आपले हेच राहणार आहे. त्यामुळं याच्यावरच जास्त फोकस करा. अशा प्रकारे या ठिकाणी सहा सेंटेन्स देण्यात आलेले आणि ते फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचे की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, ॲसरेटिव्ह आहे, इंटरोगेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे की एक्सक्लेमेटरी आहे. तर हे चार मार्क या ठिकाणी आपल्याला सीसाठी देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3-10 मार्कासाठी आहे, तो आपण पाहिला. आता बोलूया क्वेश्चन नंबर 4 करी. अटेम्प्ट इन टू ऑफ द फॉलोइंग, कोणतेही दोन सोडवायचे आहेत. सूचना वाचत जा मित्रांनो व्यवस्थित आणि मगच क्वेश्चनकडे वळा. जोपर्यंत सूचना समजणार नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजीचा पेपर सोडवता येणार नाही. आणि मार्काचं वेटेज पहा, 10 मार्क या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 देण्यात आले. दोन प्रश्न विचारलेले आलेले आहे, याचा अर्थ प्रत्येक क्वेश्चन हा 5-5 मार्कासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहिलं क्वेश्चन वाचूया, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन चॅलेंजेस बिफोर यू. चॅलेंजेस म्हणजे आव्हाने. तर पॅराग्राफ लिहायचं आहे मित्रांनो आपल्याला युवकांपुढील आव्हाने या विषयावर. निबंध आपण लिहितच असतो,
भाषणासाठी हा विषय अनेक महाविद्यालयातून पुढे येत असतो. युवकांपुढील सध्यात काय आव्हाने आहेत, जनरल क्वेश्चन आहे. आणि जनरल जर तुम्ही निबंध यावर लिहिलेला असेल तर तुम्हाला इंग्रजीतून नसेल लिहिलेला, जर काही विद्यार्थी टॅलेंटेड स्टुडंट इंग्रजीमधूनही लिहितात, काही मराठीतूनही लिहितात, तर तो वाचून तुम्ही याच्यावर सराव करा. एक जनरल क्वेश्चन या ठिकाणी असा आपल्याला विचारायला, पण पॅरेग्राफ लिहायचा आहे म्हणजे एक पानात उत्तर आवश्यक आहे, ज्याला 5 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जनरल क्वेश्चन आहे, व्हॉट आर द मेन स्टेप इन्वॉल्व इन टू नोट मेकिंग. नोट मेकिंग हा आपल्याला युनिट 4 चौथं युनिट जे आहे आपलं त्याचमध्ये त्यामधून हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हे दोन कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर नोट मेकिंग आज विचारण्यात आलेले या क्वेश्चन पेपरला, पुढील या त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला नोट टेकिंगबद्दल विचारण्यात येईल. तर दोन्ही कन्सेप्ट थोड्या थोड्या प्रमाणावर तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 5 मार्काचं उत्तर या ठिकाणी लिहिता येईल. तर ते स्टेप्स आपल्याला लिहायचे आहे. तिसरं दिलेले हाऊस एनसायक्लोपीडियाज आर व्हॅल्युएबल रेफरन्स टूल फॉर स्टडीज. पहा मित्रांनो, तिसरा प्रश्न खूप सोपा आहे. एनसायक्लोपीडियाज म्हणजे विकिपीडिया ज्याला म्हणतो, माहितीचा जो ज्ञानकोश असतो ऑनलाईन त्याला आपण एनसायक्लोपीडिया असं म्हणत असतो. तर व्हॅल्युएबल रेफरन्सेस टूल आहे हा टूल. आपण आपला रिसर्च पेपर लिहित असताना, आपली माहिती गोळा करत असताना आपण एनसायक्लोपीडियाचा वापर करत असतो. तर तो वापर करता किती यूजफुल आहे, किती व्हॅल्युएबल आहे हे आपल्याला आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. याला 5 मार्कासाठी तुम्ही 1 पेजमध्ये ही एक्सप्लेन करून देऊ शकता. माननीय उत्तर लिहायचं आहे आपल्याला मित्रांनो. क्वेश्चन 4 हा जवळपास जनरल क्वेश्चन आहे. युनिट 4 आपल्याला विचारलं जातं. यामध्ये आपलं रायटिंग स्किल या ठिकाणी तपासण्यात येतं. याबद्दल त्याचबरोबर आपण पुस्तकाबाहेर किती विचार करू शकता हे सुद्धा या ठिकाणी तपासलं जातं. हे आपलं एक्स्ट्रा नॉलेज किती आहे, तर असे प्रश्न देऊन ते आपलं एक्स्ट्रा नॉलेज या ठिकाणी चेक करत असतात. ते 10 मार्कासाठी या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेलं आहे. आता वळूया शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न 10 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न 5व्या युनिटमध्ये येत असतो. 5वं युनिट जे आहे आपलं ते कम्युनिकेशन हे युनिट आपल्याला TYBA साठी देण्यात आलेलं आहे. तर त्या कम्युनिकेशन युनिटमधूनच आपल्याला पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न पाहूया, व्हॉट इज डिफरंट बिटवीन द व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे 2 मेजर टाईप आहे मी सांगितलेलं आहे, की त्यामध्ये पहिलं व्हर्बल कम्युनिकेशन जे मौखिक कम्युनिकेशन होतं ज्यामध्ये आपण बोलतो त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो, आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण बोलत नाही तर हातवारे करतो. त्यामध्ये गेस्चर्स, डोळ्याचे विविध प्रकार त्या ठिकाणी येतात, गेस्चर येतात, हातवारे वगैरे. तर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, एक टेबल वगैरे व्यवस्थित करून घ्या आणि त्यामध्ये ते उत्तर तुम्ही डिटेल त्या ठिकाणी देऊ शकता. तर 5 मार्कासाठी एक टेबल जर तुम्ही पाठ केला व्हर्बल अँड नॉर्मल कम्युनिकेशनचा, तर या ठिकाणी पुरेपूर तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी मिळतील. हाऊ कॅन यू बिकम अन ॲक्टिव्ह लिस्नर. साधे प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जर तुमची लिस्निंग स्किल जर वाढवायचं असेल तर तुम्ही काय करूचा कराल, तर अशा प्रकारचे साधा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले. तिसरा प्रश्न पहा, इमेजिन दॅट यू अँड युअर फ्रेंड्स आर टॉकिंग ऑन टेलिफोन अबाउट समर वोकेशन. राईट अ शॉर्ट डायलॉग. डायलॉग लिहायचा आहे. फोन कन्व्हर्सेशन आपल्याला युनिट 5 मध्ये देण्यात आलेलं आहे. टेलिफोन कन्व्हर्सेशन हा वेगळं पॉईंट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, आणि त्यामध्ये आपल्याला डायलॉग राईट करायचे. FYBA ला जसे आपण डायलॉग राईट केली कम्युनिकेशनमध्ये, त्यामध्ये फोनवर होणारं संभाषण आपल्याला या ठिकाणी शब्दामध्ये लिहायचं आहे. परंतु ते लिहित असताना आपण डायलॉग वाईज लिहायचं आहे,
म्हणजे व्यक्तीचं नाव लिहून पुढे डॅश करून ते वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचं आहे. तर एवढं हे कॉन्व्हर्सेशन आपण नेहमी फोनवर बोलतो आणि तेच कॉन्व्हर्सेशन फक्त विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे की समर ओकेशन विषयी तुम्ही चर्चा करत आहात तुमच्या मित्राबरोबर. तर तेवढं लक्षात ठेवून आपण उत्तर या ठिकाणी लिहा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी 5 मार्क मिळतील. दोनच क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करा, पूर्ण अटेम्प्ट करण्याची गरज नाही. तीनपैकी दोन व्यवस्थित सोपे जे तुम्हाला वाटतील तुमच्या इच्छेनुसार जे सोपे वाटतील ते अटेम्प्ट करा. 3 क्वेश्चन लिहू नका, मार्क आपल्याला 2 याचेच मिळणार आहे. प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्कासाठी आहे, 10 मार्कासाठी क्वेश्चन 5वा या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 प्रश्नाचं डिस्कशन इन डिटेल केलेलं आहे की क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि येणारे IMP क्वेश्चन आणि ते कसे लिहावे याबद्दल या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कशन कम्प्लीट केलेलं आहे. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण पुन्हा जाऊया. जो पहिला क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो 20 मार्कासाठी, पहिला क्वेश्चन जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो 20 मार्कासाठी, दुसरा क्वेश्चन पोएट्रीवर आहे तो 20 मार्कासाठी, तिसरा क्वेश्चन हा आपला ग्रामरवर आहे जो 10 मार्कासाठी, चौथा क्वेश्चन जो आपला कम्युनिकेशनवर आहे तो 10 मार्कासाठी, आणि 5वा क्वेश्चन आपला जो शेवटचं जे युनिट आहे ते युनिटवर कम्युनिकेशनचं जे युनिट आहे तर ते 10 मार्कासाठी. असे एकूण 70 मार्कासाठी हा कंपल्सरी इंग्लिश TYBE 5व्या सेमच्या प्रश्नपत्रिका आपल्यास येईल, ती आपण सोडवा याचा या ठिकाणी आशा व्यक्त करतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या इतर मित्रांनाही या व्हिडिओबद्दल सांगा, ती लिंक शेअर करा त्यांच्यासोबत. आणि जर व्हिडिओ जर तुम्ही ग्रुपवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे व्हॅल्युएबल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर त्याचे अपडेट तुम्हाला मिळतील. तर एवढं बोलून या ठिकाणी हा व्हिडिओ संपला असं सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.